नमस्कार मित्रांनो, एपिसोड 3 आजच्या भागात आपण आज नवीन काही वस्तू बनवणार आहोत. 1 आणि 2 मध्ये तुम्ही ज्या ज्या वस्तू पाहिल्या त्या वस्तूंमधून जर तुम्हाला काही अभिप्राय किंवा काही सूचना करायच्या असतील तर तुम्ही नक्की खाली इनबॉक्समध्ये मला कमेंट करून सूचना करू शकता. आजच्या भागात आज आपल्याबरोबर एक नवीन पाहुणी आपल्याबरोबर असणार आहे, तिचं नाव आहे. हॅलो, माझं नाव इरा आहे. चला तर मग आज आपण आजच्या एपिसोडमध्ये इरा बरोबर काही गमती जमतीच्या वस्तू बनवू. चला तर मित्रांनो, पुन्हा आपण नेहमीसारखाच एक चौरस पेपर घेतला आहे ज्याचं माप आहे 15 cm x 15 cm. तुम्ही याच्यापेक्षा मोठाही पेपर घेऊ शकता, परंतु तो चौरस असला पाहिजे हे लक्षात ठेवायचं आहे. आज आपल्याबरोबर इरासुद्धा आपले वस्तू काही बनवणार आहे. चला तर मग इरा आणि आपण बरोबरच या वस्तू बनवू. चल इरा, आधी दोन टोकाशी जुळव समोरासमोरची आणि घडी घालून घ्या. व्यवस्थित दाबून घ्यायचं. हां, तू खालच्या बेसचा वापर केला तरी चालेल. कोपरे व्यवस्थित जुळून घ्यायचे. छान, हे कोपरे तुझे नीट टोकं जुळले का बघ. तर नवीन मुलांना थोडीशी मदत करावी लागते. हे दोन टोकं नीट जुळवायचे आणि मग अशी घडी घालायची. टोक सोडायचं नाही जोपर्यंत घडी होत नाही. असं झालं. आता ओपन करा आणि पुन्हा दुसऱ्या बाजूला पण तशीच घडी घालून घ्या. जमता येईल टोकं धरून ठेवायची आणि ती सोडायची नाही. आणि इकडं बोट फिरवून घ्यायचं. हां, शाबास, दाबून घे जोरात. आता छान केलंस तू. उघडा पुन्हा, असं आपल्याला फुली दिसेल. आता आडव्या घड्या घालून घ्यायच्या, समोर समोरच्या बाजूंवर घड्या घालून घ्यायच्या. गडबड न करता एकदा ही टोकं जुळवली की सोडायची नाहीत. एकदा ही दोन टोकं जुळवली की त्यांना न सोडता असं ओढून घ्यायचं आणि पुढं घडी घालून घ्यायची. घेतली. आता तसंच दुसऱ्या बाजूला देखील करा. असं सगळ्या गड्या घातल्यानंतर हे उघडायचं आहे. आता दिसेल तुम्हाला की एक फुली आणि एक बेरजीचे चिन्ह दिसतंय याच्यावर. दिसतंय तुझं? हां, इथं समोर जा. आता पालथं धरायचंय आणि ह्या दोन रेषा आतमध्ये घालायच्या. ज्या ज्या ह्या आडव्या रेषांमधून आडव्या गड्यांमधून ज्या रेषा आल्या होत्या त्या आत जुळवायच्या. त्या कशा बघून घ्या. इकडची दोन टोकं इकडं जुळवली आणि इकडची दोन टोकं इकडं जुळवली. असं शंकूचा आकार तयार झाला. पुन्हा बघा, आपण 4 गड्या घातल्या, पालथं केल्यानंतर ह्याच्या तिरक्या गड्या त्या एकमेकांना मी जॉईन केल्या आणि या बाजूला दोन टोकं आणि या बाजूला दोन टोकं अशा प्रकारची घडी घालून घेतली. जमतंय तुला? प्रयत्न करा. हे बघा, ही दोन टोकं जुळवायची, ह्या दोन तिरक्या ज्या गड्या आहेत त्या जुळवायच्या. आणि इकडच्या पण दोन गड्या जुळवायच्या. असं ठीक आहे. काय केलं बघितलं का? दोन टोकं इकडं आली, दोन टोकं इकडं, आणि असा त्रिकोणी आकार तयार झाला. ही घडी एकदा आली की आपली वस्तू आजची तयार झाली. आता पुढं काय करायचंय बघा. की त्यातलं एक टोक या बाजूची, दोन टोकं या बाजूला, दोन टोक एक टोकं मी घेतलं बाजूला आणि त्याला तिरकं खालच्या बाजूने घडी घालून घेतली. तर खाली मांडा, ठेवा खाली. गडबड करायची नाही. तसंच एका दिशेला झालं त्याच्यानंतर दुसऱ्या दिशेला पण करून घ्यायचं. मित्रांनो, हा झाला माशाचा आकार तयार. याच्यानंतर आपण काय करू शकतो की याच माशाला इथं एक छोटासा डोळा काढून असा त्याचा माशाचा आकार. आता पेपर निवडताना बघा, तुम्ही जी वस्तू बनवणार आहे ते वस्तू जर असं त्याच्यावर जर पुन्हा तुम्हाला काय काढायचं असेल
तर असं काळा पेपर घेऊन चालत नाही, मग त्याचा डोळा दिसणार नाही पण हरकत नाही. असे वेगवेगळ्या रंगाचे मासे तुम्ही तयार करून घरात सजवू शकता. इराणी पण छान केलं आहे. लहान मुलांच्या गड्या हळूहळू सरावाने ते अजून चांगले यायला लागतात. चला तर मग, ही आजचा मासा ही वस्तू तुम्हाला नक्की आवडली असेल. आता आपण दुसरी वस्तू बनवणार आहे. दुसरी वस्तू अगदी सोपी आहे, तुम्हाला आवडेल. आधी समोरसमोरच्या बाजू गड्या घालून घेतल्या. गडी चांगली दाबून घ्यायची. त्याच्यानंतर इकडचा कोपरा, जसं विमान करताना आपण आत गड्या घालतो त्या पद्धतीने गड्या घालून घ्यायच्या. दुसऱ्या बाजूला पण तसंच करायचंय. केलं याच्यानंतर काय करायचं, ही अर्ध्या भागापर्यंत अशी गडी येते. आपल्याला वरचं टोक खाली दुमडायचंय. ते दुमडताना या दोन्ही जिथं टोक आले त्याचं थोडं खाली घ्यायचंय. खाली घेताना मी असं केलं आणि ते टोक बरोबर या लाईनवर आलं पाहिजे. बघा पुन्हा असं, मग ते दाबून घ्यायचं चांगलं. हे घातल्यानंतर हे जो दोन अर्ध्यापर्यंत जे भाग आहे तिथपर्यंत परत वरची एक गडी घालून घ्यायची आणि हा कोपरा तसाच रिकामा ठेवायचा. बघा असं तयार झालं. आता काय करायचंय, इथपर्यंत तुम्हाला समजले. पुढं असं करायचंय की ही जी मधली रेषा आहे तिथपर्यंत ही बाजूचं टोक आत दुमडायचं. दुसऱ्या बाजूनी पण तसंच करायचंय. तुमडवलं. आता पुढची गोष्ट, गड्या मी चांगल्या दाबून घेत हे असं दरवाज्यासारखा आकार तयार झाला. त्याच्यानंतर काय करायचंय की ह्या रेषेपर्यंत हा कोपरा आत दुमडून घ्यायचा. इकडं पण तसंच आहे. झालं. आता पुन्हा एकदा हे आत दुमडून सरळ करून घ्यायच्या रेषा दोन्ही. ठीक आहे, आता ही आपली वस्तू आजची तयार झाली. आता ह्याची एक गंमत आहे तुम्हाला दाखवतो. ही जो वस्तू तुम्ही अशी ठेवली अशी कोलांटी उडी मारते. पुन्हा बघा. हा, तर असे छोटे छोटे वस्तू मुलांना फारच गंमत देऊन जातात, कारण ती जी कोलांटी उडी मारतीये त्यांनी मुलं खूप मज्जा करतात आणि खूप तासन तास वेळ असल्या वस्तूंबरोबर खेळत राहतात. धन्यवाद.